आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगीत साहेबांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जो संघर्ष योद्धा आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मराठा महाराष्ट्रातला मराठा समाजच नव्हे परंतु आमच्या समाजाला पाठिंबा देणारे अनेक सर्व समाजातील मंडळी मुंबईला आगेकूच करत आहेत आणि म्हणून आमच्या अकोला तालुक्यातील सर्व मराठा समाजाची सर्व नेते मंडळी अनेक त्यांना पाठिंबा देणारी बाकीच्या सर्व समाजातील मंडळी मोठ्या संख्येने आज इथं आगेकूच करत आहेत आणि त्यांचा आज इथून अकोल्यातून आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आमचा मराठा युवक त्यांच्या आदरणीय कर्मक साहेब असतील मराठा महासंघाचे सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली महेश असेल हे सर्व मंडळी शेतकर सर यांच्या नेतृत्वाखाली आज अकोल्यातून असंख्य मराठा कार्यकर्ते त्यांच्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत आणि म्हणून त्याचा शुभारंभ सर्व आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होता आणि म्हणून आमच्या सर्व तालुक्यातील आम जनतेचा पाठिंबा आदरणीय जरांग साहेबांनी सकल मराठ्यांच्या मिळण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे. मराठा योद्धा तरंगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या तालुक्यात सर्वत्र या ठिकाणी तरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि खर तर त्यांचं जे काम चालू आहे महाराष्ट्रात राज्यभर आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि आपल्या सर्वांना आमच्या सर्वांना पाठिंबा देतो. तरंगी पाटलांनी आत्ता महाराष्ट्रामध्ये जो लढा महाराष्ट्रामध्ये उभा केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेमध्ये अकोला तालुक्यातील सर्व समाजाला. आम्ही 2 महिन्यापूर्वी चालू भूमिका धर्मवीर आनंद दिगे स्कूलवरती रावसाहेब वाचोरे आणि आमच्या सर्व सगळ्या मंडळींनी एक बैठक घेऊन त्यावेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. मी जरी एक ओबीसी समाजाचा माणूस असेल तरी मी म्हणतो ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचं एकता सगळ्याचं एका विचाराने नांदले पाहिजे आणि म्हणून आपल्याबरोबर आपल्या बाजूचा जे समाज याच्यामध्ये विशेषतः काही लोक जरी श्रीमंत असेल परंतु बहुसंख्य मराठा समाज हा अत्यंत हलाकीचा गरीब परिस्थितीमध्ये तो आज आपला समाजाचा उदरनिर्वाह करतो. ह्या समाजाचा सुद्धा त्यांना उद्या आरक्षणाच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांना मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी आज ज्या पद्धतीनं मुंबईला आपण जातोय मला खात्री आहे की राज्य शासन या मागण्यांची विचार करेल आणि आपल्याला आरक्षण मिळेल. आपल्या सगळ्यांबरोबर आम्ही सर्वजण आपण सोबत आहोत. आरक्षण मिळालंच पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहे. आपण आपल्या सगळ्या ओबीसी समाजाच्या मी आपल्याला पाठिंबा देतो आणि आम्ही सुद्धा मुंबईला तुमच्याबरोबर 4 दिवसापासून आंतरवाली सराटीमधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज तरंगे पाटील जे निघालेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या सगळ्या नेते मंडळींच्या आशीर्वादानं अकोले तालुक्यातून अनेक माणसं या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत. मराठा समाजामध्ये असंख्य गोरगरीब अजूनही ज्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण असेल बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये या सवलती आवश्यक आहेत. त्या सवलतींची गरज तरंगे पाटलांनी ओळखली आणि त्या न्याय हक्कासाठी ते आज रस्त्यावर आहेत. लाखो तरुण यांच्याबरोबर आज त्या ठिकाणी पुण्यापासून प्रवास करतायत. अकोले तालुक्यातल्या अनेक तुकड्या या ठिकाणी सुबेपासून त्यांना जॉईन झाल्यात. आत्ता हा दुसरा टप्पा आहे. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपास 15 गाड्या घेऊन त्यांना लोणावळ्यामध्ये जॉईन होणार आहोत. लोणावळा ते मुंबई असा आमचा 4 दिवसाचा प्रवास त्यांच्यावर राहणार आहे. या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी या आरक्षणाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. विशेषतः गायकर साहेब असतील, सुनीताताई असतील, कमळे ढोकले असतील, मनकर साहेब, बाजीराव शेठ, अशोक अण्णा किंवा ज्या ज्या लोकांनी या सगळ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मदत केली त्या सगळ्यांची मी मनापासून आज मराठा समाजातर्फे जो तरंगे पाटलांचा मोर्चा निघालेला आहे त्याला वेळोवेळी मुस्लिम समाजाने त्याला समर्थन केलेलं आहे. परवाच तरंगे साहेबांचा जो नगरमध्ये ज्यावेळेस मोर्चा आला होता त्यावेळेस आमच्या मदरशामध्ये त्यांची सर्व लोकांची तिथं सोय करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे मराठा समाजाबरोबर हा मुस्लिम समाज नेहमी उभा राहिलेला आहे आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करतो. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलोसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.